तो अँटीजेन टेस्ट करणं आता आहे. अँटीजेन टेस्ट शिवाय कोणाला आज सोडण्यात येणार नाही. अँटीजेन टेस्ट शिवाय कोणाला आज सोडण्यात येणार नाही. अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह असेल समजा नेऊन ऍडमिट करण्यात येईल. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. आम्ही करणार विनंती की अँटीजेन टेस्ट शिवाय जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही प्रवेश नाही. अँटीजेन टेस्ट शिवाय कोणाला प्रवेश नाही. अँटीजेन टेस्ट केल्याशिवाय कोणाला आज जाता येत नाही. अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह असेल तरच आज जाता येते. पॉझिटिव्ह असेल तर शिल्लक घेऊन जाण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे, कोणी कोणाच्या खासगी गाड्या कोणी आत येऊ नये. कर्मचारीशिवाय मुख्यालयातील कर्मचाऱ्याशिवाय कोणाला आत सोडण्यात येणार नाही. मुख्यालयातील कर्मचाऱ्याशिवाय कोणाला गर्दीमध्ये प्रवेश नाही. बाहेरच्या लोकांना कामावरती जाण्यात त्यांना आत जाण्यास बंधन नाही, परंतु त्यांनी अँटीजेन टेस्ट करूनच आत जायचं आहे. अँटीजेन टेस्ट शिवाय कोणाला आत प्रवेश देण्यात येणार नाही. अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ॲम्ब्युलन्समध्ये बसून 14 दिवस आपल्याकडे त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल. याची पण सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. निगेटिव्ह निघाल्यास आपले काम करून घ्यावी असं विनंती आहे. सर्व नागरिकांना सूचना देण्यात येतो की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुद्धा प्रवेश देण्यात येणार नाही. अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आल्याशिवाय अधिकाऱ्यांना भेटायचं नाही. पॉझिटिव्ह आल्यास शिवला नेऊन ऍडमिट करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.